कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. अरे निखिल काय रे काय झालं? अरे दादा तुम्ही हे बाईक बंद पडली तिसऱ्यांदा. अरे पावसा पाण्याचं असंच होतंय बाईकचं. हो ना, आणि नेमकी ऑफिसला जाताना बंद पडली हो. त्यात रिक्षा पण मिळत नाही आणि नवीन जॉब आहे हो माझा. लोड घेऊ नको, मी माझ्या माणसांना सांगतो फोन करून की तुझ्या बाईकचं नियोजन काय लावायचं ते लावतील. हा ए ओंक्या, ते आपल्या कुलदीपला सांग रे, त्या चौकातनं बाईक घेऊन जा म्हणो, ही बाईक जरा रिपेअर करून आणून दे म्हणो. तो करतोय, लोड घेऊ नको, तुला आज जॉबला नीट पोहोचणं महत्वाचं आहे वेळेवर. चल भिजू नको, चल लाव ही बाईक काढायला लाव आणि बस माग. मॅडम आपण इथे का आलो आहोत? म्हणजे मला इथे का बोलावलं? कळल, समद कळल. बस तू अगोदर. नाही ठीक आहे ठीक आहे. बरं आमचने सांग तुझा पगार किती? काय तुझा पगार किती? मॅडम म्हणजे असं काय? आम्ही सांगतो तुला, आम्ही तुला 45,000 पगार देतोय. काटछाट करून 35,000 तुझ्या हातात येत असेल. बरोबर? हो बरोबर. पण तुम्ही का विचारत आहात? कळल, ते बी कळल. तुला तरी पटतय काय? अग जीजू किती समजून घेतात तिला, तिच्यावर किती प्रेम करतात. त्या भुवनेश्वरी मॅडम येऊन सगळं सांगून गेल्या तरीही ऐकतच नाही. असं का वागतीये ताई? तिचं तिच्या बरोबर, तिचं तिच्या बरोबर वगैरे सगळं ठीक आहे, पण ती वागतीये ते बरोबर आहे का नाही ते सांग आधी. इरा तिचं बरोबर आहे की नाही हे तिला ठरवू दे. हे बघ, मला फक्त ताईचं लग्न व्हायला पाहिजे बस. का? कारण त्याशिवाय माझं लग्न होणार नाही. इरा लग्न म्हणजे सगळं काही असतं का? त्या आघाताने आमासने घडवलं, आता आमासने त्याचं काय बी वाटत नाही. पण मॅडम तुमचा पास्ट? पास्ट नाही, भविष्य महत्वाचं आहे. आमासने आमचं भविष्य बदलायचं आहे. म्हणजे? म्हणजे आमच्या मुलाचा जीव जडलाय तुझ्यावर आणि आमासनी त्यांना मोकळं करायचं आहे. आणि त्यासाठी काय वाटतं ती किंमत मोजायला तयार होत आम्ही. चेक आमचा ठसा आहे त्याच्यावर. तुला हवा तो आकडा टाक, तुझी मर्जी. हे घे आणि आमच्या मुलाच्या आयुष्यातून कायमची दूर हो. चला चावी काय करू?
बरोबर एकदम टाइम आला सारा कमी नाही जरा जास्त नाही गे ती राणी ओके झाली आता राणी गाडी रे सगळे पार्ट बदलले किती झाले काय लय नाही काय किती 4-5 लागले काहीतरी कसं शक्य आहे म्हणजे मला तर 7-8 हजार सांगितले होते हा अरे काय जास्त बिघाड झाला नव्हता जरा काहीतरी वायरिंग डिले झालं होतं वाटत झालं 4-5 मध्ये झालं काय हो जराचाच होता सरकार 7,800 झाले तुम्ही 9,000 दिलेत मला कोण तू काय सरकार मेकॅनिक मी कोण मेकॅनिक अहो सरकार आता तुमची बाईक व्यवस्थित केली ना आपल्याकडे बाईक बी नाही बायको बी नाही आपल्याकडे सायकल आहे फक्त कोण आहेस तू अहो काय सरकार चेष्टा करायला का गरीबाची हा अहो बाईक तुमची व्यवस्थित केली हे घ्या वरचे पैसे घ्या हे घ्या खरंच एवढा खर्च आलाय पण मी करेन परत थोडं थोडे करून काय परत बिरत करू नको ग बस असं कसं दादा माझ्या बाईकचा खर्च तुम्ही का करणार ना दादा म्हणतोस नव मग ग बस पण मी करेन थोडे थोडे करून माझ्या पगारातून अरे पैसे नको निखिल असं कसं दादा मास्तरीन बाई आहेत की नाही म्हणजे अक्षरा ताई त्यांनी मागे एकदा माझी सायकल रिपेअर करून दिली ती काय त्या सायकलचा झालता चुराडा ते मला नंतर कळलं पण त्यांनी एवढी भारी रिपेअर करून दिली ती त्याचं फार रुपडं बदलून टाकलं होतं त्यांनी पण एक पैसा घेतला नाही माझ्याकडनं एवढं मोठं मन आहे त्यांचं सांगायचा मुद्दा येऊ की भावनांचं मोल होत नाही बाबा सगळं काही पैशात मोजता येत नसते पण दादा मी असं नाही करू शकत दादा मला परतफेड करावी लागेल पैशात नको करू मग कशात करू म्हणजे अगदी मोबदला म्हणूनच नाही पण जर तुला एवढंच माझ्यासाठी काय करायचं आहे ना तर एक करशील काय हो दादा तुम्ही सांगा ना मी करेन मास्तरीन बाईसनी भेट बोल एकदा त्यांच्या संग मोठ्या बहिणीसारख्या आहेत की नाही त्या त्यांचं म्हणणं काय ऐकून तर घे एकदा समजून घे अरे लई साधी माणसं आहेत ती निखिल मी परत तुला तेच सांगतो निर्णय शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे तुला आणि इराताईला पण बोलणं टाकू नको रे काय माणसं तोडू नको नाती तोडू नकोस मी परत तुला तेच सांगतो आणि मास्तरीन बाईसनी दुखवू नकोस निखिल तुला सांगतो 1,00,000 चांगली माणसं जोडली असतील देवानं तेव्हा 1 मास्तरीन बाई बनल्या ठीक आहे दादा मी बोलतो अक्षराताईशी जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री